यत्ताठवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण पाचवे अणूचे अंतरंग। विद्यार्थी मित्रांनो, आता द्रव आणि द्रव्य हे दोन शब्द वेगळे आहेत। द्रव म्हणजे फक्त पातळ पदार्थ आणि द्रव्य म्हणजे कोणताही पदार्थ, तो स्थायूरूप पदार्थ असेल, द्रवरूप असेल किंवा वायुरूप पदार्थ असेल। तर द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असते। द्रव्याच्या अतिसूक्ष्म कणाला अणु असे म्हणतात, म्हणजे द्रव्याचा सर्वात लहान घटक अणु हा आहे। आपल्याला माहिती आहे की द्रव्य हे रेणूंपासून बनलेले असते आणि रेणू हे अणूंपासून बनलेले असतात, म्हणजे द्रव्याचे सर्वात लहान एकक अणु हे आहे। सर्व भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणु होय। आता एक पुस्तकामध्ये तक्ता दिलाय, तो तक्ता आपण पूर्ण करणार आहोत। त्या तक्त्यामध्ये आपल्याला पदार्थांची नावं आणि सूत्र दिली आहेत, त्यावरून पदार्थाच्या लहानात लहान कणाची माहिती आणि पदार्थाचा प्रकार दर्शवणाऱ्या खुणा करून आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे। तर पहिल्यांदा पदार्थाची नावं दिलेली आहेत, नंतर त्या पदार्थाचं सूत्र दिलेलं आहे आणि इथे आपण तक्त्याचा पहिला भाग पूर्ण करू। पहिला भाग आहे अणु आहे किंवा एक अणु असलेला रेणू आहे, अशा पदार्थासमोर आपल्याला खुणा करायच्यात। तर पहिला पाणी, त्यामध्ये दोन प्रकारचे अणु आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, त्यामुळे दोन प्रकारची मूलद्रव्य असल्यामुळे तो येणार नाही। इथे ऑक्सिजन दाखवला आहे, हे ऑक्सिजन O2 म्हणजे इथे ऑक्सिजनचे दोन अणु आहेत म्हणून हा येणार नाही। इथे हेलियम HE हा एक अणु असलेला रेणू आहे किंवा अणु आहे म्हणून इथे टिकमार्क आधीच दिलेला आहे। इथे हायड्रोजन, हायड्रोजनचे सुद्धा इथे दोन अणु आहेत म्हणून तो येणार नाही। इथे अमोनिया हे संयुग आहे, ते येणार नाही। नायट्रोजन इथे दोन अणु आहेत म्हणून येणार नाही। मिथेन CH4 हे संयुग आहे म्हणून येणार नाही। इथे आर्गॉन AR तो एक अणु असलेला रेणू आहे, तो येणार। नंतर निवॉन NE तो एक अणु असलेला रेणू आहे म्हणून तो येणार। इथे क्लोरीन Cl2 दोन अणु आहेत म्हणून इथे येणार नाही। आणि इथे जे एक अणु असलेले रेणू आहेत ते आपण इथे दाखवलेत आणि इथे आपल्याला विचारले रेणू आहे, हे एक अणु असलेले रेणू सोडून बाकी सर्व येतील, पाणी येईल, ऑक्सिजन येईल, हायड्रोजन, अमोनिया, नायट्रोजन, मिथेन, नंतर क्लोरीन, हे सगळे याच्यामध्ये येणार। नंतर इथे रेणूमधील अणु एकाच प्रकारचे, तर पाण्यामध्ये दोन प्रकारचे आहेत म्हणून येणार नाही। इथे ऑक्सिजन एकाच प्रकारचे म्हणून येणार, हेलियम येणार, हायड्रोजन येणार, अमोनिया येणार नाही कारण तिथे दोन प्रकारचे अणु आहेत। नंतर नायट्रोजन येईल, CH4 येणार नाही, अर्गॉन येईल, निवॉन येईल, क्लोरीन येईल कारण एकाच प्रकारचे सर्व आहेत म्हणून। इथे रेणूमधील अणु अनेक प्रकारचे, आता इथे एकाच प्रकारचे जेवढे घेतले तेवढे येणार नाहीत, बाकी उरलेले येतील। उरलेलं कोणतं? पाणी H2O, ते येणार, दोन प्रकारचे त्यामध्ये। इथे अमोनिया, इथे सुद्धा NH3, नायट्रोजन आणि हायड्रोजन दोन प्रकार आहेत म्हणून येणार। नंतर इथे कार्बन आणि हायड्रोजन, मिथेनमध्ये मिथेनचं रेणूसूत्र CH4, तिथे कार्बन आणि हायड्रोजन दोन प्रकार आहेत म्हणून येणार। नंतर ह्या पदार्थांमध्ये मूलद्रव्य कोणते आहेत? तर पाणी हे मूलद्रव्य कोणतं आहे आणि संयुग कोणतं आहे? पाणी हे संयुग आहे म्हणून इथं आपण बरोबरची खूण केलेली आहे। नंतर ऑक्सिजन हे मूलद्रव्य आहे, हेलियम हे मूलद्रव्य आहे, हायड्रोजन हे मूलद्रव्य आहे, नंतर अमोनिया हे संयुग आहे, नायट्रोजन हे मूलद्रव्य आहे, त्याच्यानंतर मिथेन हे संयुग आहे, त्याच्यानंतर आर्गॉन, निवॉन आणि क्लोरीन ही मूलद्रव्य आहेत म्हणून आपण इथे बरोबरच्या खुणा केलेल्या आहेत। आणि मागील इयत्तेमध्ये तुम्ही अभ्यासले की पदार्थाचा लहानात लहान कण हा रेणू असतो। काही थोड्या पदार्थांमध्ये काही थोड्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकच अणु असतो आणि रेणू हा अणूंच्या संयोगाने तयार होतो, म्हणून आपल्याला त्यावरून समजतं की अणु हा पदार्थाचा सर्वात लहान कण आहे। आणि अणूची संकल्पना इसवी सन 2500 वर्षापूर्वीची आहे, परंतु काळाच्या ओघात ती विसरून गेल्यासारखं झालं होतं। तरीही आता बऱ्याच आधुनिक काळामध्ये
बऱ्याच वैज्ञानिकांनी अनेक प्रयोग केले अणूंच्या अभ्यासासाठी आणि त्यांनी अणूचं स्वरूपच नाही तर अंतरंग स्पष्ट केलंय आणि त्याची सुरुवात डाल्टनच्या अणू सिद्धांताने केलेली आहे। त्याआधी आपल्याला माहित आहे की आपले भारतीय तत्वज्ञ कणाद यांनी सांगितलं होतं की अणूच्या विभाजनाला काही मर्यादा असतात आणि म्हणून अणूच्या अविभाज्य कणाला कणाद यांनी परमाणू असं नाव दिलं होतं। परमाणू म्हणजेच पदार्थाचा लहानात लहान कण आणि त्यांनी हेही स्पष्ट केलं की परमाणू हे अनाशवंत असतात। अनाशवंत म्हणजे त्यांचा नाश होत नाही असे असतात। त्यानंतर ग्रीक तत्वेत्ते ग्रीक तत्वज्ञ डेमोक्रिट्स यांनी सांगितलं की द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असते आणि त्यांना कापता येत नाही आणि म्हणून त्यांनी त्या द्रव्याच्या लहान कणांना ॲटम असे नाव दिले। तर ॲटम असे नाव का दिले त्यांनी? ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस म्हणजे कापता येणार नाही। तर त्यांनी आपल्याला अणूचं स्पष्टीकरण असं दिलं होतं की द्रव्य हे लहान कणाचे बनलेले असतात आणि त्यांना कापता येत नाही। कापता येत नाही म्हणून त्यांनी अणूंना ॲटम असं नाव दिलं होतं। त्यानंतर डाल्टनचा अणू सिद्धांत। इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणू सिद्धांत मांडला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की द्रव्य हे अणूंचे बनलेले असते आणि ते अणू हे अविभाजनीय असतात आणि अनाशवंत असतात, म्हणजेच अणूचं विभाजन करता येत नाही, म्हणजेच अविभाजनीय आणि अनाशवंत म्हणजे त्यांचा नाश होत नाही। एकाच मूलद्रव्याचे अणू समान असतात किंवा भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात आणि त्यांचे वस्तुमानही भिन्न असते, असं त्यांनी त्यामध्ये आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे। एक भरीव चेंडू घ्या, त्याचप्रमाणे एक बुंदीचा लाडू घ्या, दोन्हींवर दाब द्या। भरीव चेंडूवर दाब दिल्यावर तो चेंडू दाबला जात नाही, बुंदीचा लाडू दाबला जातो। बुंदीच्या लाडूमध्ये अंतर्गत अणुसंरचना असते, म्हणजेच बुंदीचा लाडू हा अनेक लहान कणांनी म्हणजेच बुंदी एकमेकांना जोडून बनलेला असतो। भरीव गोल दाबला जात नाही, मग तो भरीव गोल धारदार सुरीने कापा। धारदार सुरीने कापल्यानंतर काय आढळून येते? तर आपल्याला आतमध्ये काहीच संरचना दिसत नाही, म्हणजेच डाल्टनने वर्णन केलेला अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे दिसतो। त्याच्या आतमध्ये काहीच संरचना आपल्याला दिसत नाही आणि डाल्टनच्या अणू सिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण हे सर्वत्र एक समान आपल्याला दिसून येते। त्यानंतर जे जे थॉम्सन यांनी अणूचा आणखी अभ्यास केला आणि त्यांनी दाखवून दिले की अणूमध्ये ऋण प्रभारित कण असतात आणि त्यावर आणखी प्रयोग करून त्यांनी दाखवून दिले की या ऋण प्रभारित कणांचे वस्तुमान हे हायड्रोजनच्या वस्तुमानापेक्षा 1800 पट कमी असते आणि या कणांनाच त्यांनी इलेक्ट्रॉन असे नाव दिले। सर्वसाधारणतः पदार्थ हे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात, कारण त्या पदार्थामध्ये असलेले रेणू आणि ते रेणू ज्यांच्या संयोगाने बनतात ते अणू हे विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात। तरीही जे जे थॉम्सन यांनी सांगितले की अणूमध्ये ऋण प्रभारित कण म्हणजेच इलेक्ट्रॉन असतात, तरीही पदार्थ विद्युतदृष्ट्या उदासीन कसा असा प्रश्न पडला, म्हणून जे जे थॉम्सन यांनी त्यावर उत्तर देण्यासाठी अणूचे प्लम पुडिंग अणू प्रारूप मांडले। तर थॉम्सनचे प्लम पुडिंग अणू प्रारूप हे इसवी सन 1904 मध्ये मांडले गेले। त्यामध्ये त्यांनी दाखवून दिले की अणूमध्ये सर्वत्र धन प्रभार पसरलेला असतो आणि त्यामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन हे जडवलेले असतात। पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभारामुळे होते, त्यामुळे अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन होतो। नंतर
थॉमसनच्या अणुप्रारूपानुसार अणुच्या वस्तुमानाचे वितरण कसे असेल तर ते सांगता येत नाही किंवा असमान असू शकते. मात्र डाल्टनच्या अणुसिद्धांताप्रमाणे आपल्याला सांगितले गेले की अणुमध्ये वस्तुमानाचे वितरण हे एक समान असते. आपण जेव्हा कॅरम खेळत असू तेव्हा स्ट्रायकरने सोंगटीवर लावलेला जर नेम चुकला तर काय होईल? स्ट्रायकरने जेव्हा आपण सोंगटीवर नेम धरतो तेव्हा तो जर चुकला तर एकतर स्ट्रायकर सरळ पुढे जाईल, मध्ये एखादी सोंगटी असेल त्यावर आदळेल किंवा बोर्डच्या कडेवर आदळेल किंवा पॉकेटमध्ये जाईल. आणि जर स्ट्रायकरने सोंगटीवर धरलेला नेम जर बरोबर असेल तर स्ट्रायकर कोणत्या दिशेला जाईल? तर स्ट्रायकर सोंगटीवर आदळेल तेव्हा एकतर स्ट्रायकर पुढे जाईल किंवा बाजूला जाईल, ते त्याच्या वेगावर अवलंबून असेल. त्यानंतर आपण रदरफोर्डचं केंद्रकीय अणुप्रारूप घेणार आहोत. यामध्ये अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणुकेंद्राचा अणूंचा वेध घेतला आणि सन 1911 मध्ये त्यांनी अणुचे केंद्रकीय अणुप्रारूप मांडले आणि त्यामध्ये त्यांनी एक सोन्याचा पातळ पत्रा घेतला. तो सोन्याचा पातळ पत्रा एवढा पातळ, खूप पातळ, की त्याची जाडी फक्त 10⁴ मिलीमीटर एवढी जाडी होती. आणि त्यानंतर सोन्याचा एक पातळ पत्रा घेतला, एक प्रतिदीप्तिमान पडदा घेतला आणि एक किरणोत्सारी मूलद्रव्य घेतलं आणि त्या किरणोत्सारी मूलद्रव्यातून धनप्रभारित अल्फा कणांचा मारा त्यांनी सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला. आकृतीमध्ये पहा, आकृतीमध्ये दाखवलंय, इथे एक ठोकळा ठेवलाय, त्या ठोकळ्यामध्ये किरणोत्सारी मूलद्रव्य ठेवलंय आणि इथे हा सोन्याचा पातळ पत्रा आहे आणि या सोन्याच्या पातळ पत्र्याभोवती हा प्रतिदीप्तिमान पडदा लावलेला आहे. मग रदरफोर्ड यांनी काय केलं की ह्या इथे किरणोत्सारी मूलद्रव्य ठेवलंय, त्या किरणोत्सारी मूलद्रव्यातून धनप्रभारित अल्फा कणांचा मारा ह्या सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला. तेव्हा त्यांना असं वाटलं की जर अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असेल तर धनप्रभारित अल्फा कणांचे पदार्थ पत्र्यावरून परावर्तन होईल असं वाटलं होतं. पण तसं न होता बरेचसे अल्फा कण ह्या पातळ पत्र्यातून आरपार पुढे गेले, आरपार पुढे गेले आणि काही अल्फा कणांचं छोट्या कोणातून विचलन झालं, काही अल्फा कणांचं मोठ्या कोणातून विचलन झालं आणि आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी फक्त एक अल्फा कण परत पत्र्याच्या दिशेने, सॉरी, मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण असं दर्शवतात की त्या सोन्याच्या पातळ पत्र्यांच्या अणूमध्ये, सोन्याचा पातळ पत्र हा स्थायर पदार्थ आहे आणि त्या पत्र्यामधल्या अणूंमध्ये भरपूर मोकळी जागा असावी असं त्यावरून लक्षात येतं. काही अल्फा कणांचं छोट्या कोणातून लहान कोणातून विचलन झालं, काही अल्फा कणांचं मोठ्या कोणातून विचलन झालं, याचा अर्थ अणूच्या मध्यभागी काहीतरी जड भाग असला पाहिजे असं लक्षात आलं. आणि त्यावरून मग रदरफोर्ड यांनी केंद्रकीय अणुप्रारूप असं मांडलं की अणूच्या मध्यभागी केंद्रक असतो, अणूच्या मध्यभागी धनप्रभारित केंद्रक असते. नंतर अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकामध्ये एकवटलेले असते. अणूच्या केंद्रकाभोवती ऋणप्रभारित नावाचे इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित असलेले इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात. त्याचप्रमाणे अणुकेंद्रकामधील धनप्रभार व अणुकेंद्रकाभोवती परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभार दोन्ही सारखे असल्याने अणू हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. हे रदरफोर्डचं केंद्रकीय अणुप्रारूप आहे.
नंतर पुढे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण पाहूया. अणूला अंतर्गत संरचना आहे हे कोणत्या शोधामुळे लक्षात आले? तर अणूला अंतर्गत संरचना आहे हे किरणोत्सारिता ह्या प्रयोगामुळे सिद्ध झाले. डाल्टनच्या अणुसिद्धांतामधील भरीव अणू व थॉम्सनच्या प्रारूपातील भरीव अणू यांच्यात फरक काय? तर डाल्टनच्या अणुसिद्धांतातील भरीव अणू हा कडक गोलाप्रमाणे होता, कडक आणि भरीव गोलाप्रमाणे होता, त्यामध्ये अणुसंरचना नव्हती. तसेच थॉम्सनच्या प्रारूपातील भरीव अणूमध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार आहे, त्याचप्रमाणे त्या अणूमध्ये संरचना आहे. थॉम्सनच्या अणुप्रारूपातील धनप्रभाराचे वितरण व रदरफोर्डच्या अणुप्रारूपातील धनप्रभाराचे वितरण यातील फरक स्पष्ट करा. तर थॉम्सनच्या अणुप्रारूपातील धनप्रभाराचे वितरण हे पूर्ण अणु भरून एक समान झालेलं आढळतं. तसंच रदरफोर्डच्या अणुप्रारूपातील धनप्रभाराचं वितरण म्हणजेच रदरफोर्डच्या अणुप्रारूपामध्ये अणुच्या केंद्रकामध्ये अणुच्या केंद्रभागी धनप्रभार असतो. आणि दुसरा पुढचा प्रश्न, थॉम्सन व रदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपामध्ये इलेक्ट्रॉनांच्या स्थितीबाबत काय वेगळेपणा आहे? तर थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनांचा शोध लावला आणि त्यांच्या अणुप्रारूपामध्ये इलेक्ट्रॉन हे त्यांच्या अणुप्रारूपामध्ये प्लम पुडिंग अणुप्रारूप आहे त्यांचं, आणि त्यांच्या अणुप्रारूपामध्ये अणुमध्ये पूर्ण धनप्रभार पसरलेला असतो आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. नंतर रदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपामध्ये मध्यभागी धनप्रभारी केंद्रक असते आणि इलेक्ट्रॉन हे त्या अणुकेंद्रकाभोवती विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करतात.